श्रद्धाचा बंदोबस्त करायला सांगू. ती अबोलीला त्रास देते ना, मग आपण पण तिला त्रास द्यायचा. नाही नाही ग, आपण दोघे मिळूनच चांगली जिरवूया तिची. एक मिनिट, काहीही गरज नाही तिला त्रास देण्याची. रायाने मला सगळं सांगितलेलं आहे. रायाचं असं म्हणणं आहे की ती प्रचंड बदलली आहे आणि मला त्याचं म्हणणं पटलंय. मलाही असं वाटतंय की अबोली चुकतीये. दया, एवढं ते श्रद्धेचं पुळकं का ग तुला? तिला सारखी पाठीशी घालू नको. माकडाच्या हातात कोळी देशलाशन. अबोली कधीही चुकणार नाही. तुम्हा दोघींना बरीच माहिती आहे का श्रद्धा विषयी? हे बघ, पुण्याची आहे मी आणि पुणेकर माणसं पारखण्यात कधी चूक करत नाहीत. आली मोठी पुणेकर. ए, तुमच्यासारखं नाही नागपूरकरांसारखं. काय आहे काय ते पुण्यात? हे बघ, मुंबईची सर येणार नाही तुमच्या पुण्याला. दोन बोल तुझं. काय चाललंय? म्हणजे नेमकी कोण तुम्हाला ना जागतिक शांतता दिवस ह्याच्यावर बोलायला सांगितलं तर शांतता म्हणजे नेमकी किती दिवस, कुठला जागतिक म्हणजे काय काय, तर ह्याच्यावर भांडत बसाल तुम्ही. अण्णा, आम्ही त्या श्रद्धाला सोडणार नाही. वाटेल त्या बाजूने तिला त्रास देणार. बघूया ना कोण अडवते ते आम्हाला. कोण अडवत बघतेच मी. बघतेच कोण कसं त्रास देते तिला. नाही एकेकीला पत्र्या मारुतीचा प्रसाद दिला ना तर मानाची दया नाही मी. बघूया ना किती दम आहे पुणेकरांमध्ये ते. लेट्स गो ग. चल इतलास. सासऱ्याच्या तोंडावर म्हणतात तिने सुना, त्याची सुद्धा भीती नाही. सरकार काय चाललंय बघितलं नाही इथे. काय ग श्रद्धा, काय करून राहिली ग? लिंबू सरबत बनवते, तुम्ही घेणार का? तूच घे. अगं मला ना नागपूरची संत्री असतात ना त्याचा ज्यूस आवडतो. लिंबू सरबत काय, लिंबू टिंबू लोक पितात. नाही म्हणजे तिला असं म्हणायचंय की दया वहिनी आहेत ना आमच्या, त्यांना खूप आवडतं लाईम सरबत. हो ना क्षमा. अगं दयाला लिंबू सरबत इतकं आवडतं ना, लिंबू म्हणजे अगदी वीक पॉइंट आहे तिचा. दया काकूंना पटवायची खूप छान संधी. सोडू नको श्रद्धा. काय ग श्रद्धा, काय पुटपुटून राहिली? काय नाही काकू, म्हणजे मी विचार करत होते की जर दया काकूंना एवढाच लिंबू सरबत आवडतो ना तर मग मीच बनवून घेऊन जाते ना त्यांच्यासाठी. आपण मदत करूया का पटकन? होईल. श्रद्धा एक काम कर, फ्रीज आहे ना त्यातनं फ्रेश लाईम्स घेऊन ये. जा. मी मदत करतो ना आपण. आता पीळ पीळ पण. झालं लिंबू सरबत तयार. आता द्यायला पटकन देऊन ये. काकू, ओ काकू, ओ दया काकू उठा ना, पहा मी तुमच्यासाठी काय आणलंय. अशाने उठायच्या. चिमटा कशाला काढलं? कधीपासून उठवते काकू तुम्हाला? इतक्या वेळात तर कुंभकर्ण पण उठला असता काकू. काय काय बोललीस? नाही नाही म्हणजे घ्या ना काकू, मी तुमच्यासाठी एवढं लिंबू सरबत बनवलंय ना. एवढे काय, चार वेळा लिंबू सरबत बनवलंय, लिंबू सरबत बनवलंय, एवढं काय विशेष केलंय? पाणी तर टाकले त्याच्यात, लिंबू तर पिळले, साखर तर घातली, मसाला घातलाय का त्यात? मग टेस्ट करा ना काकू. हा करते करते.
धोपपोड कशाला करायची? काय गे किती कडवट केलंस हे? हे विष प्यायला लावलंयस का मला? असं बनवतात? यासाठी झोपपोड केलीस माझी? विनाइल प्यायल्यासारखं वाटतंय हे असं सरबत ना फेकूनच द्यायला हवं हे असं. राया असा का वागतोय? आरोहीला एवढा चांगला जोडीदार मिळतोय तरी निहारचा खरेपणा त्याला का कळत नाहीये? श्रद्धाला तो एवढं महत्व का देतोय हेही समजत नाहीये. खरंच त्या दोघांमध्ये जवळीक नसेल ना झाली. नाही नाही, ह्या गोष्टींचा नुसताच विचार करून काहीही फायदा नाहीये. मी आत्ताच जाऊन त्याला विचारते, नाहीतर त्याच्या मनात काहीच नसायचं आणि माझे आपले गैरसमज. माझ्याशी पंगा? पण हिला कुठे माहितीये की मी किती चतुर्बुद्धीची मुलगी येते? थांब, हिच्या मनात रायाबद्दल चांगली साग भडकवते. ही आमच्या खोलीत का गेलीये? बघितलंच पाहिजे. जीजू काय करताय? मी ऑफिसचं थोडं काम बाकी होतं ते पूर्ण करत होतो, बस ना. ओ जीजू, माझं ना तुमच्याकडे ऍक्च्युली एक काम होतं, पण तुम्ही बिझी आहात ना, राहू दे, मी नंतर बोलते तुमची. अगं एवढं फॉर्मली काय बोलतेस, एवढंही काय महत्त्वाचं नाहीये, बोल. जीजू माझं ना तुमच्याकडे एक पर्सनल काम होतं, पण तुम्ही बिझी असाल तर मी नंतर बोलते. अगं महत्त्वाचं बोलायचं होतं का? हो बोल. आय लव्ह यू. जीजू गैरसमज करून घेऊ नका, म्हणजे माझी मैत्रीण आहे ना, हा तिचा बॉयफ्रेंड, तिला त्याला प्रपोज करायचंय ना, मग तिला कळत नाहीये कसं प्रपोज करू ते, म्हटलं मग तुम्हाला विचारावं म्हणून. मग तिला सांग थेट आय लव्ह यू म्हणायला. काय म्हणायचं जरा पुन्हा रिपीट करा ना. आय लव्ह यू, ह्यात काही गैर नाहीये. पण असं अचानक, म्हणजे जीजू हे योग्य आहे का? यात चुकीचं काय? आपल्या मनातल्या शुद्ध भावना व्यक्त करणं यात चुकीचं काहीच नाहीये. म्हणजे एखादी व्यक्ती आपल्याला अगदी मनापासून आवडत असेल तर तिला आय लव्ह यू म्हणायला काय हरकत आहे? हो, पण लोक काय म्हणतील याचा पण विचार करायला हवा ना. मुळात लोकांना मध्ये आणायचंच कशाला? दोन मनांचं मिलन झालं की बस. जीजू मला ना या सगळ्याची खूप भीती वाटते हो. पहिल्या पहिल्यांदा वाटते भीती, पण नंतर हळूहळू सवय होते. जीजू तुम्ही माझे बॉयफ्रेंड असता तर तुम्ही मला कसं प्रपोज केलं असत? सिंपल आहे. गुलाब, श्रद्धा, आय लव्ह यू. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. बोली अगं, तू जे समजतेस तसं समजते. कसलीही सफाई द्यायची गरज नाहीये आता. तू या थरातच असेल ना असं वाटलं नव्हतं. हिच्याशी सलगी करायला तू माझ्यापासून दुरावलाय? हिच्याशी काय कमी होती रे जे तू असं वागतोयस? ह्यासाठी साता जन्माचं वचन दिलं होतंस का मला? हे बघा बोली, तुझे बघितलंस तसं आमच्यात काही नाहीये. मी तिला फक्त काय तिला फक्त काय विश्वासघात केलायस तू माझा. तुझ्यावर जी बापाने प्रेम केलं डोळे मिटून विश्वास ठेवला ना, याचीच किंमत मोजतीये मी. वाटेल ते भरवू नकोस.
तू माझी बायको आहेस म्हणून मी तुझं सगळं ऐकून घेईन असं नाहीये. त्यापुढे एक शब्दही काढू नकोस. आणि आबोली, तू इतकी संशयी असशील असं मला अजिबात वाटलं नव्हतं. हे बघ, मी तुला शेवटचं सांगतो, आमच्यात तसं काही नाहीये. बाकी तुला काय समजायचं ते समज. तुझा निर्णय घ्यायला तू समर्थ आहेस. निघ. सॉरी, माझ्यामुळे उगाच तुमच्या दोघांमध्ये वाद झाले ना. मी आत्ता जाऊन तिची माफी मागते. नको. तिची माफी मागायची काही गरज नाही. ती काही घर सोडून जात नाही. तिला घर सोडावंच लागेल, त्यासाठीच तर आले मी. घर सोडून जाण्याशिवाय कुठलाही मार्ग शिल्लक ठेवला नाहीये मी. शाबास श्रद्धा, शाबास. किती सफाई ना आपल्या वाटेतला काटा दूर केलास. महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी म्हणून मान मिळवलेल्या स्टार प्रवाह वाहिनीचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहच्या युट्यूब चॅनलला.